आमच्या युट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल दानवाडात दारूबंदीसाठी तरुण आक्रमक कायदा हातात घेत हातबट्ट्या केल्या उद्ध्वस्त श्रो तालुक्यामध्ये अवैध धंद्याचे उगम स्थान असलेल्या दानवाड येथे दारूमुक्त गावासाठी सुरू असलेल्या आंदोलनानंतर गावातील तरुण कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गावातील हातपट्ट्या उद्ध्वस्त करून पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असलेल्या दानवाड गावामध्ये अवैध धंदे तसेच हातपट्टी दारूची निर्मिती बंद करून गाव दारूमुक्त करण्यासाठी सरपंच वंदना कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच गावातील महिला ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं होतं याबाबत गावसभेत सभेत करण्यात आला होता ठराव करून अवैध व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने या प्रश्नी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं होतं यावेळी कारवाईचे आदेश देत उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते मात्र तरीही अवैध धंदे सुरूच असल्याने गावातील तरुण संतप्त झाले आक्रमक बनलेल्या तरुणांनी गावातील हातभट्ट्यांवर हल्ला चढवत हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या दारूचे बॅरल ओतून देऊन पेटवून देण्यात आले हातात काट्या दगड घेऊन आक्रमकपणे हल्ला चढवणाऱ्या तरुणांना बघून परिसरातील सर्वच अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आक्रमक तरुणांनी कायदा हातात घेऊन आणखी काही करण्या अगोदर पोलिसांनी उत्तम बळवंत कांबळे वय छप्पन आणि विश्वास कांबळे या दोघांना अटक केली याबाबत सरपंच वंदना कांबळे व हरिश्चंद्र कांबळे यांनी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या परिसरात हातपट्टी मोठ्या प्रमाणात सुरू आहे ती कायमस्वरूपी बंद व्हावी अन्यथा ग्रामस्थ कायदा हातात घेतील असा इशारा दिलाय महानकारे न्यूज साठी दानवाडहून संदीप इंगळे